असं मुश्किल आव्हान आहे, परंतु आयुष्यामध्ये सगळेच आव्हानं कठीण नसतात. या दरम्यान 32 क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष बाळकृष्ण पाटील साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आपण या व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. गोलंदाज पहिल्याच बॉलवर आक्रमण केलं आणि इथून संघर्षाला सुरुवात झाली. संघर्षाचा शंखनाद फुंकरा गेलाय. आता मात्र पहा, ठिणगी टाकली गेली वणवा पेटायला. आता वेळ लागणार नाही. आता या मॅच मध्ये चित्र विचित्र करण्याचा प्रयत्न बॅट्समनच्या माध्यमातून झालाय. ठीक, यस, थँक्यू सर. त्यानंतर जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. तर चला, भैरवनाथ क्रिकेट क्लब चिखलवाडी, भैरवनाथ क्रिकेट क्लब चिखलवाडी टीमचे कॅप्टन काळंबा देवी स्पोर्ट्स खिरवडे टीमचे कॅप्टन. चला लगेच या. बॉलरचं नाव सांगा प्लीज. भैरवनाथ क्रिकेट क्लब चिखलवाडी टीमचे कॅप्टन. आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच या. काळंबा देवी स्पोर्ट्स खिरवडे या देखील टीमचे कॅप्टन या. अजूनही 27 धावांची गरज. त्याच्यावर केला प्रहार. आता बॉल सीमारेषा पार. दणदणी कणकणी षटकार. नाम आग झुकाकर बात करते, नाम आग उठाकर बात करते, हम तो आप गेंदबाजों के आंखों में आंखें डालकर बात करते हैं. संपलं नव्हतं, थोडस थांबलो होतो. 26 धावा स्कोर कार्ड वर लागले. आता तर चला चिखलवाडी टीम लगेच आता विनंती असेल. अगदी स्वराज 32 रनाचा एक अष्टपैलू खेळाडू अर्थातच मयूरजी पन्हाळकर. मयूर दादा यायचा आहे. मयूर पन्हाळकर या खेळाडूने देखील खऱ्या अर्थानं आपल्या नावाची आगळीवेगळी छाप सोडली. मयूर दादा या. मयूर दादा पन्हाळकर विनंती असेल या. आपल्या शुभास्त आपण टॉस दरम्यान करणार आहोत. खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेट खेळता खेळता अगदी आपल्या नावाची शैली टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती जरूर सोडली या. चलो यस, 3 बॉलवर मारले 3 षटकार. मॅच चित्र पूर्णपणे बदलून टाकले या खेळाडूनं. रोहित हिटमॅन 3 बॉल 32 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. खेळाडू टीमचा कॉल आपण पाहत आहे आणि टॉस जिंकला या चिखलवाडी या टीम आणि निर्णय करायचा आहे. जास्त वेळ घेणार नाही या. क्षेत्ररक्षक स्वीकारलाय. मूर दादा काय म्हणाला, कारण की इतकं चांगला स्पर्धा तुम्ही पाहताय. भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. अगदी खऱ्या अर्थानं स्वराज्य 32 क्रिकेट मधील म्हणायला गेलं तर एक वन ऑफ द ग्रेटेस्ट टुर्नामेंट आहे. आणि स्वराज्य 32 क्रिकेट जर म्हणलं तर प्रत्येकाला एक नवीन प्लॅटफॉर्म देण्याची संधी निर्माण करत असते. काय म्हणाल या आयोजनाविषयी, काय म्हणाल विषयी? आयोजन खूप छान आहे. कमी कालावधीमध्ये त्या टीम होत नव्हत्या, तर ओपनच्या एक लॉट खेळून बाकी टीम ॲडजस्ट झाल्या. नियोजन खूप छान केलं आहे आणि प्रत्येक टीमला यंगस्टरला खेळण्याची संधी भेटते, चांगला प्लॅटफॉर्म भेटते, तर खूप छान नियोजन. नक्कीच विनंती करेल दादा. आपण देखील या, आपण देखील असं नसतं व्हायचं. आणि देऊया दोन्ही संघाला लाख शुभेच्छा. जास्त वेळ आपल्याकडे नाही या. ती वाईट देखील जास्त वेळ घेणार नाही या. जाऊयात पुन्हा शब्द कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे आमच्या जॉईंट आहेत दत्तात्रय माते सर. हो टू यू. यस, थँक्यू सो मच. हिटमॅन रोहितने ठोकले 4 षटकार. मॅच पूर्णपणे आपल्या दिशेने झुकवली गेली या खेळून. अक्षरशः जी मॅच भर